महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेश्वर मंदिराचे रखडलेले बांधकाम पुढील 10 दिवसात पुन्हा सुरू न झाल्यास मोठे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिलाय. आज गडचिरोली दौऱ्यावर असताना वडेट्टीवार यांनी मार्कंडेश्वर मंदिराची आणि परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी मुरलीधर स्वामी, हरगणघाट महाराज आणि सर्व भाविक भक्तांनी या उपोषण स्थळाला भेट दिली. काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या मार्कंडेश्वर हे हेमाडपंथी युगातील आणि त्यांच्या ठेवणीतील हे मंदिर आहे. हजारो वर्षापूर्वीचं एक पावनस्थळ. ज्या ठिकाणी काशीमध्ये गंगा जशी उत्तरवाहिनी होते तशीच वैनगंगा सुद्धा या मंदिराच्या पुढे उत्तरवाहिनी होती आहे. देशातील केवळ दोनच उदाहरण आहेत. आणि अशा या पावनस्थळामध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात. पण गेल्या 10 वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने आणि तत्कालीन त्यावेळचे लोकप्रतिनिधीने मंत्र्यांनी चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी हे मंदिर फार गाजावाजा करून मोठा ढोल ताशा वाजवून या मंदिराचा पुनर्बांधणी करण्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि मंदिर पूर्णतः दगड काढून मंदिर खोलून ठेवून दिलंय. गेली 10 वर्ष झालेत या मंदिराचा एकही दगड लावला जात नाही आहे. आणि या पुरातत्व विभागांनी दुर्लक्ष केलंय, राज्य सरकारने दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे या राज्यातील लाखो भाविकांच्या भावनाला ठेस पोहोचण्याचं काम केलंय. एकीकडे धार्मिक उन्माद करायचा आणि दुसरीकडे मात्र मंदिरं काढून त्यांची विडंबना करायची असा हा धंदा या राज्यामध्ये या काही लोकांनी चालवलेला आहे. जर मी शासनाला आणि प्रशासनाला आणि पुरातत्व विभागाला इशारा देतो आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये जर याचं काम सुरू नाही झालं तर होणाऱ्या आंदोलनाला आणि त्याच्या परिणामाला हे सरकार जबाबदार राहील याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. हजारो लाखो लोकांच्या श्रद्धा असलेल्या स्थानांचं अशी विडंबना करणं विकासाच्या नावाखाली, पुनर्जीवनाच्या नावाखाली, हे मात्र या नालायक लोकांना थोडी लाजही वाटत नाही. ज्यांनी हा पुढाकार घेतला होता आणि दिखावा केला होता अशा नेत्यांना थोडी लाज जनाची नाही तर मनाची सुद्धा वाटायला पाहिजे. पण असे बेश्रम काही लोक की स्वतःचा वाहवा करून घेण्यासाठी, राजकारणात फायदा घेण्यासाठी मंदिरांचा सुद्धा उपयोग करतात, त्यातील हा प्रकार झालेला आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाने त्वरित सुरू करावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी करतोय.